मालमत्ता करामध्ये वाढ होते आता प्रस्तावित आहे, काय सांगाल? येत्या निवडणुकीच्या नाही, यामध्ये आपण बघा, आपण इकडे मुंबईकडचे टॅक्स पेयरचे पैसेचे लूट करतात. 1700 कोटी तुम्ही ब्युटिफिकेशनसाठी दिलेलं आहे, आता हे 1200 कोटी तुम्ही तरतूद केले आहे इकडे माजी नगरसेवक आणि आमदारला देण्यासाठी. 3000 कोटी तुम्ही असं वाटायला निघालेला आहे आणि तुम्ही आता ते पैसा जे तुम्ही वाटता ते पैसे तुम्ही भरून काढण्यासाठी आता तुम्ही 15%चे जे टॅक्स तुम्ही वाढवणार आहे त्याचे पूर्णपणे काँग्रेस विरोध करणार. तुम्ही एकंदरी महानगरपालिकाचे पैसे तुम्ही असा वाटता, एक जोरदार लूट चालू आहे आणि दुसरा एक जागेवर तुम्ही त्याचे 15 पैसा टॅक्स वाढवण्याची काम करताय. या टॅक्स वाढीच्या जेव्हा ते असेंब्लीमध्ये येणार आहे, मी असं टॅक्स इकडे बसून वाढवू शकत नाही, त्याचे एक प्रस्ताव जे असेंब्लीमध्ये येणार आहे, जेव्हा असेंब्लीमध्ये येणार आहे ते काँग्रेसच्या जे लोक आहे आमचे जे आमदार आहे या 15%चे विरोध करणार आहे. आणि आपण बघा, आपला समोर आहे 1700 कोटी रुपया ब्युटिफिकेशन, 1200 कोटीच्या तरतूद केले आहे, 3000 कोटी आणि टॅक्सच्या मार्फत तुम्हाला किती पैसे येणार आहे, टॅक्स कमी तुम्ही वाढवणार आहे, 3000-3500 कोटी येणार आहे. तर एकंदरी हे पैसा जो तुम्ही वाटलेला आहे ते रिकव्हर करण्यासाठी तुम्ही हे 15% टॅक्स लावतात, याचा पूर्णपणे काँग्रेस विरोध करणार. पालिकेच्या कडून जे प्रशासक आहे त्यांच्याकडून असमान निधीचं वाटप केलं जातं, त्याचा आरटीआयमधून आता समोर आलेला आहे. या संदर्भात तुम्ही आता पीआयए देखील काँग्रेसच्या वतीनं फाईट करणार आहात, काय नेमकी माहिती आहे? जे माहिती अधिकारमधून जे प्राप्त झालेले जे पेपर्स आहे त्यामध्ये एकंदरीत दिसत आहे की जे प्रशासकाने जे निधी वाटप केलेला आहे त्यांनी असमाधान यामध्ये निधी वाटप केलेला आहे. यामध्ये कुठे ना कुठे त्यांनी फक्त एक पार्टी आणि जे रुलिंग पार्टी आहे त्याला निधी द्यायचा असा त्याने एकंदरीत निर्णय घेतलेला आहे, हे चुकीचे आहे. एक महानगरपालिकाचे एक नियम आहे आणि आपल्याला माहीत आहे की मुंबई महानगरपालिकाला 150 वर्ष आता काल साजरा केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे ॲक्ट आहे. या ॲक्टमध्ये कुठेही असं म्हटले नाही आहे की आपण आमदारला आणि माजी नगरसेवकला कोणालाही आपण निधी देऊ शकत आहे, पण निधीचे वाटप झालेलं आहे. 750 कोटी रुपया तुम्ही निधीचे वाटप केलेलं आहे आणि या लिस्टमध्ये बघा सगळे जे आहे रुलिंग पार्टीचे आमदार आहे आणि हे कुठे ना कुठे दुजाभाव आहे. मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा निधी वाटप करत आहे आणि एक आश्चर्याची बाब आहे की माजी नगरसेवकला दिलेला आहे. आता 227 जेव्हा आपण एकंदरीत बघितलं 100 लोकाला त्याचे आमदार आहे, 100 लोकाचे जे माजी नगरसेवक आहे त्याला तुम्ही निधी वाटप केलेला आहे आणि बाकीचे 127 लोकांना तुम्ही निधी दिले नाही, हे कुठे ना कुठे दुजाभाव जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे प्रशासक करत आहे. आणि आज जे प्रशासक बसलेला आहे त्यांनी मुंबईकडचे टॅक्स पैसेचे पैसे जे आहे ते असं वाटत आहे की जसं स्वतःचे निधी आहे, ते कुठे ना कुठे मुंबईकडचे पैसेचे लूट मोठ्या प्रमाणावर यामध्ये चाललेलं आहे. एकंदरीत असं आहे की जेव्हा या सगळे बाबी जेव्हा आमच्या मुंबई काँग्रेसचे आदरणीय अध्यक्ष जे चर्चा झालेली आहे एक निर्णय घेतलेला आहे की यामध्ये PIL हायकोर्टमध्ये फाईल करायच्या आणि प्रशासकचा जे कारोबार आहे हे प्रशासकचे कारोबार जे चाललेला आहे हे निंदनीय आहे. या महानगरपालिकेला कुठे ना कुठे या फायनान्शियल जे कंडिशन आहे ते विकट होतं आणि चाललेलं आहे. त्याला कोणी विचारू शकत नाही, कोणी त्याला ते आन्सरेबल यामध्ये दिसत नाही आहे. एकंदरी या पूर्ण जे RTI आलेलं आहे आणि या RTIचे मार्फत या प्रकरणांमध्ये PIL फाईल करायचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतलेला आहे.